शेतकरी आणि कामगार यांच्या नावानं राजकारण करत स्वतःची पोळी भाजणाऱ्या आणि मनमानी कारभार करणाऱ्या शेकापला कार्यकर्त्यांसह जनता पुरती कंटाळलेली आहे. समाज कार्यापासून दूर गेलेल्या शेकापनं प्रत्येक वेळी राजकारण केलंय. शेकापच्या स्वार्थी राजकारणाला कंटाळून गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी पनवेल महानगरपालिकेतील शेकापचे नगरसेवक हरेश केणी यांचे बंधू आणि शेकापच्या नगरसेविका शीतल केणी यांचे पती दिनेश केणी, नगरसेवक बबन मुकादम यांच्या पत्नी महिला जिल्हाध्यक्षा व जिल्हा परिषदेच्या माजी सभापती प्रिया मुकादम, नगरसेविका जयश्री म्हात्रे यांचे पती रविकांत म्हात्रे, शेकापचे चिटणीस कैलास घरत, पुरोगामी संघटना अध्यक्ष महेश साळुंखे, व्यापारी संघटना अध्यक्ष गणेश घरत यांनी त्यांच्या हजारो समर्थकांसह भाजपा जाहीर प्रवेश केलाय. या प्रवेशामुळे पनवेलमध्ये शेकाप पक्षाला मोठं भगदाड पडलं आहे. हा पक्षप्रवेश सोहळा पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात रायगड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण भगत, महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, अनिल खरत, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, शहर सरचिटणीस नगरसेवक नितीन पाटील, नगरसेवक अनिल भगत, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, रवींद्र जोशी यांच्यासह नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल परिसरात विकासाची लाट आली आहे. त्यांची कार्यप्रणाली सर्वसामान्य जनतेच्या हिताची आणि सर्व समाजाच्या प्रगतीची आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा प्रवेश झालाय. एकेकाळी दिमाखात वावरणाऱ्या शेकापला दिवसेंदिवस घर घर वाढली आहे. शेकाप नेत्यांचे स्वार्थी राजकारण आता जनतेला कळून चुकलंय. काम असेल तेव्हा कार्यकर्त्याला गोंजारायचं आणि काम झाल्यावर ढुंकूनही त्यांच्याकडे पाहायचं नाही हा शेकापचा फंडा श्रुत आहे. त्यामुळे शेकापातील अनेक मातब्बर कार्यकर्त्यांनी शेकापासून दूर राहणंच पसंत केलं. आज शेकापच्या या डॅशिंग नेत्यांनी भाजपा जाहीर पक्षप्रवेश करत शेकापच्या ढोंगी पुढाकारांना जोरदार झटका दिला आहे. बरेचसे आता ज्या पक्षामध्ये आपले आलेले आहेत, संदीप पाटील ते काही अगदी म्हणजे माजी नगराध्यक्ष असताना आणि त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी याचं एक उदाहरण सांगितलं की वाढ पाडताना त्यांनी कशी कागावत केली. हे तसं त्याला सगळ्या गोष्टी माहीत आहेत, काय काय कसं कुठं काय लागतं ते सर्व माहीत आहे. आता त्या नितीन पाटील संदीप पाटील जोडी असेल आणि नंतर बाबा मामा अनिल बाबा म्हणतात नाही का, तर हे सगळे पाहिल्यानंतर आता तुम्हाला जगाचा अनुभव असलेले सगळे लोक इथं आहेत आणि त्याच्या दृष्टीनं आपल्याला पाहायला गेलं तर ह्या महापालिका क्षेत्रातील पनवेल विधानसभा मतदारसंघ, उरण मतदारसंघ किंवा रायगड जिल्हा या दृष्टीने आपल्याला पाहायला गेला तर विकासाच्या दृष्टीनं जी पावलं उचलायला पाहिजे तर त्यावेळेला स्वतःचा विचार न करता, स्वतःच्या खिस्साचा विचार न करता कामं करणारी मंडळी इथं आहेत आणि हे काम आपण चांगलं काम हातात घेतलं की सगळे लोक आपल्याला मदत करत असतात आणि त्याच्यामुळं आपल्याला प्रगतीचे दरवाजे नक्कीच उघडलेले आहेत. तुम्ही आलात, तुमचं मनापासून मी हार्दिक स्वागत करतो. भारतीय जनता पक्षात तुमचं मनापासून स्वागत आहे. प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या बरोबर तुमच्या साथीने तुमच्या बरोबर असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी या भागातील सर्वांगीण विकासाच्या दिशेने जी जी पावलं उचलली पाहिजे ती पावलं आम्ही उचलू. तुम्हाला खात्रीने सांगतो की येणारा काळ हा 100% भाजपाच्या दिशेने आहे. सशक्त भाजपा हा जो विचार आहे हा विचार फार वेगळा विचार आहे. हा विचार आम्हाला देशाला परम वैभव प्राप्त करून देण्यासाठी असणारा विचार. त्यामुळे या सर्व विचाराला धरून जेव्हा आपण सर्वजण जेव्हा काम करतो त्यावेळेला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मग तो भूमिपुत्र असेल किंवा इथलं असणारं वाढतं शहरीकरण असेल त्या सर्व विषयाला एक न्याय देण्याचं काम हे येणाऱ्या काळामध्ये केंद्रातलं सरकार असेल त्याच्या माध्यमातून आणि येणारं सरकार असेल तिथे 100% भाजपाचं देणार यात काही शंका नाही. त्यामुळे तुम्ही आज जो निर्णय घेतला तो निर्णय अतिशय योग्य वेळी घेतला आहे. कर्नाळा बँकेच्या संदर्भातली एफ आय आर ही
लॉज करून घेतलेली आहे. महाराष्ट्राच्या सरकारची खरं तर जबाबदारी होती की महाराष्ट्रामध्ये एका जिल्ह्यामध्ये किंवा आपण म्हणूया लोणावळ्यापासून या सगळ्याच्या मध्ये जिथे हजारो ठेवीदारांचे पैसे आहेत तर ते पैसे लोकांच्या सुरक्षित राहावे म्हणून महाराष्ट्राच्या सरकारने काम करण्याची आवश्यकता होती. दुर्दैवानं महाराष्ट्र सरकार या दृष्टिकोनातून कुचकामी ठरलेलं आहे. सर्वसामान्य लोकांचे ठेवीदारांचे आम्हाला फोन येत राहतात की आमचे पैसे परत कधी मिळणार. त्या ठेवीदारांना न्याय देण्यासाठी कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समिती म्हणून आम्ही काम करतोय आणि निश्चितपणानं ठेवीदारांचे पैसे त्यांना परत मिळवून देण्यासाठी आम्ही सातत्यानं लढत राहू. आणि या बँकेचे अध्यक्ष वेद पाटील असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी असतील यांचा पैसा त्यांनी जिथे जिथे लपवलाय तो पैसा त्यांच्याकडून काढून घेऊन सर्वसामान्य ठेवीदारांना परत येईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. इतकं या निमित्तानं सांगतो. प्रशांतचे 3 नगरसेवक अजून शेका पक्षाचे आले ना तर तो विरोधी पक्ष नेतं पद आपण हरीश केणींना देऊ शकतो. मी जबाबदारीने सांगतो, शेतकरी कामगार पक्षाचे 23 नगरसेवक आहेत, 23 पैकी 12 आले म्हणजे चव्हाणसाहेब मेजॉरिटी आपल्याकडे येईल. आपण विरोधी पक्ष नेता सुद्धा म्हणजे एक महाराष्ट्रात रेकॉर्ड होईल की इथे सत्ताधारी महापौर आमचा, गटनेता आमचा, विरोधी पक्ष नेताही आमचा. हा म्हणजे लोकशाहीत आहे, आपण काय कुठलं करत नाही. आणि हे जे चमकेश नेते आहेत यांना सोडून हे सर्व आले यांच्याकरता 3 जण आपल्याकडे येणं मोठी गोष्ट नाही. सर्व मिळून व्यासपीठावरचे आणि व्यासपीठासमोरचे कष्ट करूया, 3 जण आणूया आणि विरोधी पक्ष नेते पण आपल्याकडे घेऊया. काय काय टार्गेट असावं की महापौर असावा, उपमहापौर असावा. आता आपलं टार्गेट हे आहे की यांना हद्दपार करेपर्यंत आपण थांबायचं. हे जे आपल्या नादी लागतात, जे 512 कोटी समाजाचे बुडवतात आणि निर्लज्जपणे राजकारण करतात, यांना राजकारणातून उठवल्याशिवाय आपण संत बसायचं नाही असा विडा सर्वांनी उचलूया. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.